विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलाय. सोमवारी मंत्रालयात परिवहन सचिव यांच्या सोबत रिक्षा चालक संघटनांची पार पडलेली बैठक निष्फळ झाली. त्यानंतर रिक्षा चालक संघटना संपावर ठाम होते. मात्र ऐन पावसात प्रवाशांना वेठीस धरू नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागलाय. रिक्षा चालकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दालनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री मंगळवारी या बैठकीत तोडगा काढतील अशी आशा कृती समितीला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष शशांकराव यांनी केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आभार.